चतुर बिरबल गोष्टीचे नाव बादशाची कशी जिरली। बादशाची कशी जिरली। एकदा बादशाह व बेगम आंबे खात बसले होते। त्यावेळी बादशाह काय करायचा तर आंबा खाऊन झाला की त्याच्या साली बेगमाच्या पुढ्यात टाकायचा। आंबे खाण्याच्या नादात बेगमच्या हे काही लक्षात आले नाही। तिच्या पुढ्यात मात्र सालींचा काही ढीक जमला। तेवढ्यात तेथे बिरबल आला। बेगमची थट्टा करण्याची बादशाला लहर आली। तो बिरबलाला म्हणाला, पाहिलंस का रे बिरबल, राणीसाहेबांच्या पुढ्यात सालींची किती रास आहे ती, त्यावरून त्यांनी किती आंबे खाल्ले असतील हे तुला सांगता येईल का? हा इतका आदाशीपणा बरा दिसतो का? बिरबलाच्या देखत बादशाने केलेली बेइज्जत ऐकून बिचारी बेगम खजील झाली। तशातच सालींचा ढीक तिच्या समोर साचला होता, त्यामुळे तिलाही काही बोलता येईना। ही नाचकी तिला मुकाट्याने सहन करावी लागली। त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर शर्मिंदेपणाचा भाव पाहून बिरबलाला तिची कणीव आली। तो लगेच बादशाला मुजरा करून म्हणाला, बादशाह क्षमा करावी, आपण म्हणता त्याप्रमाणे सालींचा ढीक पाहून राणीसाहेबांनी चिक्कार आंबे खाल्ले हे खरेच आहे, पण आपण मात्र कमाल केली। ज्या अर्थी आपल्यासमोर एकही साल नाही त्या अर्थी आपण आंबे खाल्लेत, त्याचबरोबर साली पण मटकवलेल्या दिसतात। बिरबलाचे हे चतुराईचे उत्तर ऐकून बेगम अतिशय खुश झाली। नी कशी जिरली एका माणसाचे अशा नजरेने तिने हसून बादशाकडे पाहिले। अशा पद्धतीने बिरबलाची हुशारी आपल्याला या गोष्टीतून दिसून येते। गोष्ट आवडली का मुलांना तुम्हाला? जर गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनलला सबस्क्राईब करा।